नागपूरचे प्रसिद्ध लॉटरी व्यापारी राहुल आगरेकर यांचं अपहरण करून खंडणीसाठी हत्या केल्याचं स्पष्ट झालंय. मात्र अपहरण आणि हत्येच्या घटनेला 2 दिवस उलटले तरी अपहरणासाठी वापरलेल्या बोलेरो गाडीशिवाय पोलिसांच्या हाती काहीही लागलेलं नाही. नागपुरातून राहुल आगरेकर 21 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडले. दारोडकर चौकाजवळ काही जणांनी त्यांना पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीत बसताना पाहिलं, पण त्यानंतर राहुल घरी आलेच नाहीत. संध्याकाळी पेटीचोहा शिवारात एक जळालेला मृतदेह पोलिसांना आढळला. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता हा मृतदेह राहुल आगरेकर यांचाच असल्याचं उघडकीला आलं. 2:30 दरम्यान त्याचा खून करण्यात आला आणि त्यानंतर त्याला जाळलं. त्या संदर्भाने आमच्याकडे किडनॅपिंगचा गुन्हा अगोदर दाखल आहे. 2 संशयित आरोपी आमच्याकडे नावं निष्पन्न झालेले आहेत आणि आम्ही त्यांच्या मागावर आहोत. या आरोपीच्या शोधात आमचे 6 पथक फिरत आहेत. लवकरच आरोपी अटक होते. राहुल आगरेकर यांच्या अपहरण आणि हत्येमागे व्यावसायिक संबंधातून मित्र झालेले दुर्गेश बोकडे आणि पंकज हारोडे यांचा हात असल्याचा पोलिसांचा संशय आहे. व्यापारी वर्गात या हत्येनंतर प्रचंड भीतीचं वातावरण आहे. त्यांच्या घरातल्या तरुण आणि कर्तबगार या मुलाची त्यांनी अपहरण करून हत्या केलेली आहे. पोलीस कंप्लेंट व्हायच्या आधीच 2-3 तासातच त्यांनी ते हे केलेलं आहे. त्याच्यामुळं ते अतिशय धास्तावलेले आहे लोक. आम्ही स्वतः धास्तावलो आहे. सर्व लोक दहशतीत आहे. आमच्या कुटुंबातले लोक दहशतीत आहे. नागपूर शहर संत्रानगरीमध्ये आता व्यापाऱ्यामध्ये दहशत पैदा झाली आहे किंवा अन्य लोकांमध्येही दहशत पैदा झाली आहे की कोणालाही उठवून त्याला मारून टाकायचं, फिरोती मागायची, फिरोती नाही मिळाली त्याला मारून टाकायचं. आणि त्याच्यानंतरही म्हणजे पोलीस आपल्या मुद्रावस्थेत बसलेली आहे आणि त्याकडे कोणी लक्ष देत नाही. आरोपी दुर्गेश बोकडे आणि पंकज हारोडे मध्य प्रदेशमध्ये पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विशेष म्हणजे अपहरणात वापरलेली जीप मात्र त्यांनी मध्य प्रदेशातून परत नागपुरात पाठवली आहे. ती जप्त करण्याशिवाय पोलिसांना कोणताही पुरावा मिळालेला नाही, त्यामुळे पोलिसांवरही टीकास्त्र सोडलं जात आहे. जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर.